विक्रांतनाच आपण विचारूया की कसं वाटतंय त्यांना भारतात येऊन, पुण्यात येऊन. खर तर सकाळपासून मम्मींना दाखवताना आलं या सासूबाई. विका काय खेळती? काय म्हणली? आम्ही यांना स्वीडन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मिस करायचो आणि आता यांना छान एकदम भारी वाटतंय. नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही आता आलो आहोत भारतामध्ये आणि आता इथून पुढचे आपले जे व्हिडिओ असणार आहे ते सगळे भारतातले व्हिडिओ असणार आहे. भारतातलं डेली रुटीन, लाईफस्टाईल आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ असणार आहेत. आणि जसे आपले स्वीडनमध्ये होते तसेच आता भारतातले सुद्धा असणार आहेत आणि आय होप तुम्हाला ते सगळ्यांना बघायला खूप जास्त आवडणार. तर आता सकाळचं माझं घरातलं सगळं आवरून वगैरे झालं आणि आता मी ठेवणार आहे मस्त गरमागरम असा चहा, कारण सकाळी सकाळी माझ्या सासू सासऱ्यांना चहा लागतो. आणि छान इकडे तर चहा पण कसा, तिकडे गवती चहा नव्हता त्याच्यामुळे ना आपला नॉर्मल आपला आल्याचा वगैरे चहा व्हायचा. पण आता इथे माझ्या सासूबाईंनी इकडे ना गॅलरीमध्येच छान गवती चहा लावलेला आहे, तर मस्त गवती चहाचा चहा करून आम्ही पिणार आहोत. भरपूर दिवसांनी करत तर गवती चहाचा चहा पितीये. तर चला गवती चहा थोडासा घेते मी इथून आणि चहा ठेवते. आणि तर आत्ताच आमचा चहा वगैरे झाला आणि आता थोड्या वेळात मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे. विहिका पण उठली झोपेतून, तिचं पण छान आवरून झालं, आंघोळ झाली, खाऊन झालं आणि आता ती खेळते ना. आणि आता ती छान काय खेळतीये तू विहिका? टॉईज खेळतीये हो ना? हाय कर. आणि इकडे आल्यापासून तर तिला एवढे सगळे टॉईज मिळत आहेत ना, एवढे ती खेळतीये टॉईज की ती विसरूनच गेली एकदम स्वीडनला. तर आता तिला जर विचारलं ना का आपण स्वीडनला जायचं का, तर ती म्हणते की नाही मला स्वीडनला जायचंच नाहीये. ती खूप रमली आहे इथे आणि मेन म्हणजे ना ती आल्या आल्या रमली, म्हणजे असं नाही की तिला करमलं नाही वगैरे. जागा चेंज झाल्यावर आपल्याला कसं होतं तसं तिला अजिबात नाही झालं. इथे भरपूर सारी लोक दिसली ना आणि विहिकाला खरंच आहे ना लहानपणापासून माणसं खूप जास्त आवडतं, माणसात राहायला खूप जास्त आवडतं, त्याच्यामुळे इथे आल्यावर तिला असं काही वाटलंच नाही, नाही का. तर चला आता थोड्या वेळात मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे आणि आज स्वयंपाकात फार काही नाही, आज मटकीची भाजी, चपाती आणि भात असं थोडंफार असणार आहे, पापड वगैरे. तर चला आता मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी. सो आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि आमचं दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी आराम केला छान आणि मी म्हणलं की चला आता व्हिडिओ संध्याकाळी कंटिन्यू करूया. आणि तुम्हाला खरं तर सकाळपासून मम्मींना दाखवताना आलं या सासूबाई. आणि जे आपले नवीन युट्यूब मेंबर्स आहेत ना, सो त्यांनी खरं तर बघितलेलं नाही आहे, सो त्यांच्यासाठी मी इंट्रोड्यूस करून देते तुम्हाला. आणि जे आपले जुने मेंबर्स आहेत त्यांना तर माहितीच आहे, मागच्या वर्षी पण दाखवलेलं होतं व्हिडिओमध्ये. तर येस, संध्याकाळचा आमचा आत्ता चहा वगैरे झाला आणि आता आम्ही जस्ट बसलेलो आहोत. विहिकाचं पण इकडे आवरून झालं बघा. विहिका हा बघ, हाय का, तर विहिकाचं पण छान आवरून झालंय. आता तिला सोसायटीचा खाली गार्डन आहे तर तिथे छान तिला खेळायला घेऊन जाणार. स्लाईड आहे, स्विंग्स वगैरे, भरपूर सीसो आहे, भरपूर गोष्टी असतात आणि सगळी लहान मुलं सोसायटीतली येतात नाही का, तर त्याच्यामुळे ती छान खेळणार तिथे. चला आता आम्ही विहिकाला थोड्या वेळाने खाली घेऊन जाणार, तिकडे पण तुम्हाला थोडस दाख. विहिका चल ना, चल इकडे ये, आई येते. चल हाय, चला 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 चला. विहिका कुठे चालली? कुठे चालली माऊ? स्लाईड. तर आम्ही खाली सोसायटीच्या पार्कमध्ये खेळायला गेलो होतो आणि तेवढ्यात पाऊस पडायला लागला. नुकतीच खेळायला स्टार्ट केलं होतं विहिकाने, थोडा वेळ खेळली आणि लगेचच पाऊस पडायला लागला. मग आम्ही आलो घरी परत. हो ना विहिका, पाऊस कसा पडत होता लगेच. हो ना विहिका, काय खेळती?
काय म्हणली? आणि इकडे हॉल मध्ये विक्रांत आणि पप्पा बसलेले आहेत इथं मस्त. आणि खर तर विक्रांतचा आवाज, विक्रांतनाच आपण विचारूया की कसं वाटतंय त्यांना भारतात येऊन, पुण्यात येऊन. छानच वाटतंय सगळ्यांना भेटून, मित्र भेटले, सगळे नातेवाईक पण बरेचसे भेटलेत. सो छान वाटतंय एकंदरीत. फक्त थोडस आता टेम्परेचर आणि वातावरण थोडस बराच फरक आहे, बराच फरक आहे, बराच. कारण तिकडे आता खूप जास्त थंडी आहे ना, आणि आपली झोप वगैरे तर त्याचा सुद्धा ऍडजस्टमेंट हळूहळू होत आहे. सो चालू अजून ऍडजस्टमेंट होणच, होईल हळूहळू, होईल हळूहळू ना, कारण वेदरचा खूपच डिफरन्स झालेला आहे. आणि इकडे सध्या तरी पुण्यामध्ये खूप जास्त पाऊस आहे, आणि तिकडचं टेम्परेचर आम्ही बघितलं तर तिकडचं वेदर एकदम -4 पर्यंत गेलेलं होतं, नाही का? एकदम -4 पर्यंत गेले. सो चला आता थोड्या वेळात आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर मग बोलते तुमच्याशी. सो आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 8:30 आणि आमचा आता अचानक प्लॅन झाला की आपण जाऊया छान रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला. तर आम्ही आमच्या इथे जवळच रेस्टॉरंट आहे तिथे आलेलो आहोत. तर इकडे बघा विक्रांत आणि विहिता बसले, हाय कर माव, आणि इकडे मम्मी पप्पा बसलेले आहेत. तर आता थोडंसं वेटिंग आहे ना, वेटिंग आहे ना, तर थोडंसं वेटिंग आहे, भरपूर गर्दी आहे आज. सो आता आम्ही ऑर्डर केलेलं आहे, तर स्टार्टरच आम्ही पहिल्यांदा ऑर्डर केलं, तर ते म्हणजे पनीर क्रिस्पी आहे ना, पनीर क्रिस्पी आहे. सो खूप भारी टेस्ट आहे, इतकी भारी आहे ना, म्हणजे आम्ही ना स्वीडनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या मिस करायचो, आणि आता आहे ना छान एकदम भारी वाटते. तुम्हाला दाखवते मी कसं आहे. विहिका पण इथे खाते हो ना, विहिका इकडे मम्मी पप्पा बसले. आताच आम्ही रेस्टॉरंटमधून घरी आलो आणि खूप छान आजचा दिवस गेला, आणि आजचा दिवस मी पूर्ण तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आणि आय होप तुम्हाला इंडियातले माझे डेली रुटीनचे ब्लॉग्स बघायला आवडतो. असा होता आजचा व्हिडिओ, आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.